ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. टाळी एका हाताने वाजत नाही अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी दिली आहे. घटनेची पूर्ण माहिती न घेता प्रतिक्रिया देणं हे अन्यायकारक होईल असंही पाटील म्हणालेत. आकाशाने स्वानंद मीडिया. टाळी कधी एका हाताने वाजत नाही आणि त्यामुळे माझ्यासारख्या राजकीय कार्यकर्त्याने घाईघाईने मत व्यक्त करणं बरोबर नाही. माननीय देवेंद्रजींनी गृहमंत्री या नात्याने, उपमुख्यमंत्री या नात्याने एस आय टी अपॉइंट केलेली आहे, त्यात घटनाक्रम कळेल आणि त्यामुळे घाईघाईने मत व्यक्त करणं हा कोणावरही म्हणजे ज्याचा कोणाचा दोष नाही त्यात अपुऱ्या माहितीच्या आधारे मत व्यक्त करणं हा अन्याय ठरेल. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.